की आज महात्मा गांधींची जयंती आहे. महात्मा गांधींचे विचार किती महत्त्वाचे आहेत, कारण की राज्यामध्ये अराजकता, संपूर्ण दहशतीचं वातावरण निर्माण. एक तर हे खूप दुर्दैव आहे की महाराष्ट्रात तुम्हाला मला 2 ऑक्टोबरला हा प्रश्न विचारावा लागतो, आणि काल तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की या देशाचे गृहमंत्री असं म्हणले, साम दाम दंड भेद, पक्ष फोडा, कार्यकर्ते फोडा, बूथ कमिटीचे विरोधकांचे कार्यकर्ते फोडा, पण सत्तेमध्ये या. ही भाषा महात्मा गांधींच्या मन तो ओठात तर सोडा, मनात ही कधी आली नव्हती. त्यामुळे हे राजकारण या अदृश्य शक्तीच्या माध्यमातून बदलत आहे, पण महाराष्ट्रात अशा राजकारणाला मराठी माणूस थारा देणार नाही. आपण स्वाभिमानी साधी लोक आहोत. आपल्यावर छत्रपतींचे, शाहू फुले आंबेडकरांचे संस्कार झालेले आहेत, आणि हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. इथे अशा गोष्टी होत नाही. अमित शहा असं सुद्धा म्हणत आहेत की 2029 भाजपाची एक हाती सत्ता येईल. 2024 बद्दल ते बोलत नाही, 29 बद्दल बोलतात. म्हणजे कदाचित ते 29 तयारीला लागले असतील. परंतु ताई, ज्या पद्धतीने आपण पाहिलं की ज्या ज्या राज्यांमध्ये भाजप आपले मित्रपक्ष बनवते, त्या त्या मित्रपक्षांना संपवण्याचं काम जे आहे ते भाजप करते का, असा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. त्यात मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे, आधी मीडियाशी मी बोललेले की काश्मीर टू कन्याकुमारी गेले 18 वर्ष मी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांमुळे खासदार आहे, त्याच्यामुळे काश्मीर टू कन्याकुमारी मला अनेक नेत्यांना भेटायची संधी मिळते, आणि संधी मिळाल्यामुळे मला देशात काय चाललं ह्याचा एक थोडासा अभ्यास होतो. आणि विरोधक तर संपायचं त्यांचं कट कारस्थान चाललेलं असतं, पण त्याच्यापेक्षा आजपर्यंत हे BJP 2.0, मी ओरिजिनल BJP बद्दल बोलत नाही आहे, ओरिजिनल BJP हा एक सुसंस्कृत पक्ष होता. हे BJP 2.0 जे आहे ते मित्रपक्षांना आधी संपवतात, असा साधारण एक समज आणि अनुभव हा अनेक पक्षांचा आहे. कारण का त्यांचा संविधानावर विश्वासच नाही आहे ना. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाला जेवढं सत्तेला महत्त्व दिलं आहे तेवढं विरोधकालाही दिलेलं आहे. हे दुर्दैव आहे की साम दाम दंड भेद, पवारांना संपा, ठाकरेंना संपा, काही आणखी त्यांची हाऊस फिटली नाही तर कार्यकर्ते बूथपर्यंत फोडा तोडा, ही भाषा आहे. ही आमच्या छत्रपतींच्या आणि शाहू फुले आंबेडकरांच्या आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रात खरी ऐकली. कृष्णा नायर महाडलता, तुम्ही त्या संदर्भातलं ट्विट केलेलं होतं नायर हॉस्पिटलच्या संदर्भातलं, काल मुख्यमंत्र्यांनी त्या डीनची बदली केलेली आहे, मात्र त्या मुलींच्या संरक्षणाबद्दल काहीही वक्तव्य केलं. बदली करून प्रश्न सुटणार नाही आहे, माझी प्रशासनाला मागणी आहे, नुसत्या बदल्या करून प्रश्न सुटत नाही. प्रश्नाच्या मुळाशी गेलं पाहिजे, कृती कोणी केलेली आहे, कुठेही गेलं पोलीसची बदली करा, कुठेही गेलं डीनची बदली करा, बदल्या करून प्रश्न सुटणार नाहीत. सिस्टम्स लावले पाहिजेत, एन्काउंटर करूनही प्रश्न सुटणार नाही आहे. ज्या दिवशी FIR वेळेवर होईल, फास्ट ट्रॅक कोर्ट्स होतील, आणि चौकात सगळ्यांच्या समोर फाशी होत नाही तोपर्यंत वर्दीचा धाक बसणार नाही. आणि आपल्या महाराष्ट्रात ज्या पोलिसांबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे, त्या पोलिसांच्या वर्दीची भीतीच लावली नाही. कारण का या राज्यामध्ये रक्ताचे सॅम्पल्स बदलता येतात, या राज्यामध्ये तुम्ही ॲक्सिडेंट करा, 2 लोक गेली तरी चालेल, तुमची गाडी पोर्सची आहे म्हटल्यावर तुम्हाला न्याय मिळतो, असाच समज नवीन पिढीमध्ये झालेला आहे. त्यामुळे पूर्णपणे गृह मंत्रालय, पोलीस चांगले आहेत, गृह मंत्रालयामध्ये प्रॉब्लेम आहे.